एकेकाळी शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले मातब्बर पैलवान अशी ओळख असलेले दिलीप सोपल साहेब सध्या माझ्यासोबत आहेत. सोपल साहेब, आज पवार साहेबांची सभा झाली बार्शीत, भाषणाची सुरुवातच तुमच्यावरती टीकेपासून होती. मी काही सभा ऐकली नाही, पण टीका म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनात जे आहे ते बोलले, आणि ते जे बोलतील त्याला मी टीका समजत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की सोपल साहेबांनी ज्या कारणातून पक्षांतर केलं, म्हणजे मतदारसंघाचा विकास करायचा होता त्यामुळे त्यांनी पक्षांतर केलं, तर इतकी वर्ष काय केलात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नाही, मध्ये 5 वर्ष होतोच ना मी त्यांच्या बरोबर, तसं काही नाही. आणि त्यावेळेस कामामध्ये जो निधी म्हणा किंवा कामाच्या मंजुऱ्या ह्या पूर्वी पेक्षा विरोधी पक्षातल्या आमदारांना स्वाभाविकच जरा कमी माप पडतं पदरात. तरी माझ्या वैयक्तिक संबंधावर मी पुष्कळ कामं आणली करून, त्यामुळं मला तशी काही अडचण भासली नाही. पण पुढे भासण्याची शक्यता आहे असं आमच्या इथल्या तरुण पिढीला वाटलं की जे आता जे राजकारण इथनं पुढं आहे ते त्यांच्यासाठी आहे, माझ्या पिढीसाठी आता नाही आहे. आणि त्यांच्या पिढीचं राजकारण कसं करायचं हे त्यांनी मला आता काय म्हणायचं समजून सांगण्याची वेळ आली माझ्यावर. आणि त्यांच्या भवितव्यासाठी म्हणून मी गेलो, मला काही माझ्या भवितव्याची चिंता नाही. तुमच्या जाण्याची खदखद त्यांच्या मनात अजून दिसते? स्वाभाविक आहे, मलाही त्यांना सोडल्याची हुरहुर आजही आहे. असं काही मी साहेबावर टीका करून किंवा मला फार डावललं, जरी डावललं तरी मी बोललो नव्हतो. तसं मला 2 तिकिटासाठी डावललेलं आहे, 1995, 2009. पण मी कुरकूर केलं नाही, कुठला नाराजीचा सूर काढला नाही. मी 2004 पराभूत झालो, त्यामधल्या 5 ना मी कधी कुठली पद पक्षातलं माझं पुनर्वसन करा, कुठलं तरी मंडळ द्या असं सुद्धा मागायला गेलो नाही. मी माझं काम माझ्या मतदारसंघात माझ्या सहकार्यासाठी झटत राहिलो. आणि त्यावेळेस जे मंत्रिमंडळातले सहकारी होते त्यांनी मला तसं काही उघडं पडू दिलं नव्हतं. 95 निवडणुकांचा उल्लेख तुम्ही करताय, उमेदवारी तुम्हाला नाकारण्यात आली होती, त्याही वेळेस शरद पवार साहेबांची सभा झाली होती आणि त्या सभेत त्यांनी तुमचा उल्लेख धाकटा बंधू असा केला, निवडणुकीचं चित्र पालटलं असं म्हणतात. कसं आहे, पवार साहेब चे माझे सन्मान, म्हणजे ते विरोधी पक्षनेते होते किंवा एस काँग्रेसचे अध्यक्ष होते त्याच्या आधीपासूनचे आहेत. म्हणजे मी ज्यावेळेस 76 युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझी इथं निवड झाली त्यावेळेस त्यांची माझी भेट झाली. त्यांनी मला त्याही वेळेस मार्गदर्शन केलं त्यावेळेसपासून. त्यावेळेस 76 मला वाटतं साहेब खात्याचे मंत्री होते, पण तरुण पिढीला त्यांच्याबद्दल आणि त्यांना पिढीबद्दल आकर्षण होतं, तिथपासून माझे संबंध आलेले आहेत. त्याच्यामुळं मनातनं एकमेकाबद्दल आमच्या प्रेम असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. त्यामुळं ना मी त्यांच्यावर काही वेडावकडं बोलू शकतो न ते, आणि त्यांची तर संस्कृतीच नाही, त्यांचा स्वभाव नाही कुणाला माझ्यासारख्या लेवलच्या माणसावर काही टीका करावी असा त्यांचा स्वभाव नाही. ते त्यांच्यासाठी बिलो डिग्निटी आहे. पण आज पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांवरती किंवा तुमच्यावरती हातवारे करून आक्षेपारे टीका देखील केली आहे असं तुम्ही म्हणता, पण मला ज्यांनी त्याचे व्हिडिओ पाठवले किंवा बातम्या पाठवल्या त्यांनी काय असा अर्थ काढला नाही त्याच्यातनं. असा अर्थ बहुतेक तुम्ही मंडळीच काढता असं माझ्या आत्तापर्यंत निदर्शनास आलं. तुम्हाला राणी मुखर्जी प्रकरणापासून मला पूर्ण माहिती आहे कशाचा कुठल्या तुकड्याचा आणि शब्दाचा अर्थ कुणाला लावायचा. आर्यन शुगरचा देखील त्यांनी एक विषय छेडलाय. इतर कारखाने जसे अनेक ठिकाणी बंद पडले,
एक बा तसा हा बंद पडला. पण आर्यन शुगरचा आणि माझ्या फॅमिलीचा सम्मान हा ज्या दिवशी आम्ही ती कंपनी विकली म्हणण्यापेक्षा हस्तांतर केली विकली त्याच दिवशी संपला. आता तुम्ही एबीपी सोडला आणि दुसऱ्या कंपनीत जॉईन झाले, तुमच्या तुम्हाला एबीपी बद्दल काही प्रश्न विचारला तर तुम्ही थोडेच मालक आहे एबीपीचे किंवा थोडेच त्याच्याशी संबंधित आहे. पण आज पवार साहेबांनी तुम्हाला प्रश्न केलाय? नाही केला. त्यांनी सगळ्या कारखान्याची परिस्थिती सांगताना इथलाही बंद पडला, ह्याच्या आधी भोगवती बंद पडला नव्हे पाडला गेला, या राऊतांनी संप करायला लावला होता राजा राऊतांनी कामगाराला हाताशी धरून आणि परत कामगारालाही वाऱ्यावर सोडलं आणि कारखानाही वाऱ्यावर गेला. सभेमुळे निकालावरती परिणाम होतील? कुणाच्या सभेचा किती परिणाम होईल हे निकालच सांगेल, आपण काही सांगू शकणार नाही. उद्धव ठाकरेंची पण समायचा होता तर्कला आहे ना, माझ्या प्रचारासाठीच आहे म्हणूनच सांगितलं की कोणाच्या सभेचा किती परिणाम झाला हे तो जो निर्णय येतो त्याच्यावर अवलंबून असतो. सर तुम्ही देखील अनेक वर्ष या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेलं आहे, सामान्य नाही दिसतं म्हणजे बार्शीतून आपण प्रवेश केल्यानंतर रस्त्यांची जी अवस्था आहे तिथपासून ते पाणी प्रश्नापर्यंत अनेक प्रश्न बार्शी मतदारसंघ आहेत, नेमकं बार्शीचा विकास खुंटला कोणामुळे? खुंटला नाही, विकास खुंटवला गेला. कोणी? राऊत अँड कंपनी. 16 साली ह्या नगरपालिकेचा कारभार त्यांच्याकडे जाईपर्यंत मागची 10 वर्ष आमच्या ताब्यात नगरपालिका होती, त्यावेळेसच खरा या बार्शीचा विकास झाला, त्यावेळेसच आम्ही पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था केली. तसं तर उजनीचं पाणी मी आणून दिलंय, आमच्या आधी सुद्धा राऊताची किती 10 वर्ष 5 वर्ष सत्ता होती, आमची पण होती. आमच्या काळात प्रभाताई नगराध्यक्ष होत्या, मी आमदार होतो, आम्ही आणि प्रभाताई सर्व नगरसेवक आमचे दिवंगत सहकारी बारबोले अण्णा, आमचे ज्येष्ठ सहकारी शिंदे बापू, हे हवेली अण्णा, हरिभाऊ पाटील, आम्ही सगळे एकत्र होतो. त्यावेळेस मी जे प्रयत्न केले त्याची पाठराखण करण्याचा यशस्वी प्रयत्न मी आत्ता नाव घेतलेल्या मंडळींनी केलेला आहे त्यावेळेस, आणि तिथून पाणी आणले 64 किलोमीटरवर. आणि ते किती साली? साधारण 95-96 ती पूर्ण कार्यान्वित झाली. 88 पासून 88 पहिली मंजुरी, तशी 95 झाली कार्यान्वित. म्हणजे त्यावेळेसपासून 2016 विना तक्रार पाणी पुरवठा होत होता. 2016 या राऊताच्या गटाकडे ती सत्ता गेल्यानंतर 3 वर्षातच त्या पाणी पुरवठा योजनेचा, त्या गटार योजनेचा सगळा रस्त्याचा खेळ खंडोबा करून टाकला. आज तुम्ही गावात फिरताना तुम्हाला कसं वाटतं, एखाद्या मोहनचे दरो संस्कृतीच्या उत्खनन चाललेल्या गावात आल्यासारखं वाटतं की नाही? सांगा बरं, एक रस्ता ठेवला नाही. ते पोलीस स्टेशन जुनं ते म्युन्सिपाल्टी तेवढाच रस्ता आहे, आणि माझ्या घराकडे येणारा आणि सुभाषनगरकडे जाणारा रस्ता हा भुयारी गटार योजनेत ही माझी सहकाऱ्यांची सत्ता नगरपालिकेत असताना राष्ट्रवादी ती कमलनाथ साहेबांनी मंजूर केलेली योजना. वर्क ऑर्डर निघालेत लोकांपर्यंत, वर्क ऑर्डर वाटतात असं त्यांचं म्हणणं आहे. वर्क ऑर्डर लोकांपर्यंत आम्ही वाटून दाखवतो, झेरॉक्स कॉपीज वाटवतोय त्यांना. कुठला वर्क ऑर्डर? कशाचा वर्क ऑर्डर? वर्क सुरू झालं तर ते वर्क ऑर्डर अस्तित्वात आली, कशावर न त्या झेरॉक्स सुद्धा खरे आहेत हाही प्रश्न आहे ना. आतापर्यंत 2 पारंपरिक प्रतिस्पर्धीमध्ये ही निवडणूक व्हायची, लढत व्हायची असं काय नाही आतापर्यंत कधीच दोघांमध्ये असं पारंपरिक वगैरे काय नाही. हे पारंपरिक कुठले? मी 85 मी ज्यावेळेस निवडणूक लढवली त्यावेळेस जे अर्ध्या चड्डीत फिरत होते, हे पारंपरिक विरोधात कसे असतील?
हे माझे काही दिवस कार्यकर्ते होते, यांचे जवळ अडचणीचे धंदे होते, त्यावेळेस हे माझ्या पंखाखाली होते. अडचणीचे हे जे यांना अडचणीत येणारे धंदे करत होते, स्वतःच्या व्यवसायामुळं अडचणीत येणारे धंदे करत होते, ते धंदे तो शोध घ्या तुम्ही. एक घोषणा फिरते, ऍफिडेव्हिट मध्ये काही गुन्हे आहेत त्याच्यातनं एखादा जरी वाचला तुमच्या नजरेस. एक घोषणा सध्या फिरते बार्शी नगरामध्ये की सगळं विसरा दोघात तिसरा. हा प्रचाराचा भाग आहे. दोघात तिसरा म्हणजे काय? नवरा बायकोच तिसरा असतो. ते पिक्चर होते की दोघात तिसरा, असं हा एक प्रचाराचा एक कुठली तरी टॅगलाईन असते ना तुमच्या भाषेत. तसं आता ही टॅगलाईन, तुमची टॅगलाईन काय? माझी टॅगलाईन एकच, आपला माणूस दिलीप सोबत. आणि लोकांच्या मनामध्ये ठसलेला आहे. काय निवडणुकीत पुन्हा कोणते मुद्दे घेऊन सामोरं जात आहे यावेळेस? निवडणुकीला सामोरं जाताना तरुणाच्या भवितव्याची आता ही निवडणूक आहे. पुढच्या पिढीसाठी मी लढतो आहे आणि त्यामुळं त्यांचे बेकारीचे प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत, त्याच्यानंतर व्यवसायाचे प्रश्न आहेत, इथली MIDC फुल फ्लेज सुरू करायचे प्रश्न आहेत. GMIDC मी, पतंगराव कदम आणि त्याच्या आधी रामराव अधिक साहेब उद्योगमंत्री असताना मंजूर करून ती तिचं पूर्ण ॲक्विजिशन, त्याचं आता प्लॉटिंग आणि रस्त्याची कामं चालू आहेत. सुभाषसाहेब, तुम्ही फक्त सोलापूर किंवा जिल्ह्याचं राजकारण नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं, देशाचं राजकारण पाहिलेलं आहे. आणि नुसतं ते नाही, तरुणांचे प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता माझ्या पुढं आहे की जे ह्या 2 वर्षाच्या दुष्काळामुळं आमची खात्रीनं भरणारी धरणंसुद्धा 0% आहेत आजही. पावसाळा आता संपायची वेळ आली आणि याच्यावर एकच उपाय म्हणजे उजनीचं पाणी मराठवाड्याला जात असताना बार्शी तालुक्यातल्या धरणामध्ये सोडल्याशिवाय मी ते गप्प बसणार नाही. आता प्रश्न मधाशी अर्धा राहिला आणि वैराग तालुका माझा राहिलेला आहे. माझा वैराग तालुक्याचा प्रश्न आहे, तो मी शेवटपर्यंत याही सरकारमध्ये आणला होता. पण निर्णय झाला शासकीय पातळीवर की बाबा एकदम इतके तालुके करायचे वगैरे, त्यात ही खूप वर्षापासूनची मागणी आहे. मनोहर जोशी साहेब असले असते मुख्यमंत्री पुढचे 6 महिने, तर हा निर्णय त्याच वेळेत झाला असतो. एक प्रश्न मगाशी मी अर्धवट सोडलाय. तुम्ही फक्त सोलापूर जिल्हा किंवा महाराष्ट्र, देशाचं राजकारण बघताय. नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे असं म्हणतात की काँग्रेस आणि राष्ट्रवादी थकली आहे. तुम्ही राष्ट्रवादीतही काम केलेलं आहात, शरद पवारांची धावपळ तुम्ही बघताय आता. तर या सगळ्यांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी थकली आहे किंवा त्यांचं विलिनीकरण होण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय का, किंवा तुम्ही काय त्याच्यावरती बघता? नाही, कुठलाही पक्ष असा थकत नसतो. शिंदे साहेब एकतर थोडंसं वयाच्या मानाने आणि दगदगीनं थोडंसं बोलले असतील. आता त्यांचा बोलताना उद्देश काय मला माहीत नाही. पण कुठल्याही पक्षात पक्ष संपेपर्यंत काही म्हातारीच माणसं असतात असं नाही. तरुण पिढीची आवक जावक चालू असते आणि त्यामुळं कुठलाही इतके वर्षाचा पक्ष हा संपत नसतो. मागं 2 खासदार निवडून आले होते भाजपचे इंदिरा लाटेच्या वेळेस, बरोबर आहे? म्हणजे इंदिराजी वारल्या आणि त्यावेळेस आणि त्यानंतर हा पक्ष, त्यावेळेस कुणाला तरी वाटलं का की 2014 या पक्षाला आणि त्यांच्या मित्रपक्षाला मिळून एवढं मोठं बहुमत मिळेल? त्यामुळं निराश होण्याचं काही कारण नाही.
तुम्ही ज्या याचा उल्लेख केला, काँग्रेसमधनं जे लोकं बाहेर पडले ते परत देखील आले होते, आत्ताही अशीच मेगाभरती झाली आहे, परततील लोकं पुन्हा? ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. तुमचं काय? ज्याच्या त्याच्या परिस्थितीचा प्रश्न आहे, ज्याच्या ज्याच्या मनोवृत्तीचा प्रश्न आहे, आणि त्या त्या वेळेत काय काय आहे जो तो ठरवेल आज कसं कोणी सांगेल. आणि असे अंदाज व्यक्त करणं सुद्धा म्हणजे अत्यताहीपणा होईल. जिल्ह्याचा निकाल तुमच्या दृष्टिकोनातून कसा असेल? काय मी इतर जिल्ह्यात कुठे तालुक्यात काय चाललंय हे बातमी सुद्धा वाचत नाही. माझ्या इथे काय चाललंय एवढंच. लीड किती यावेळेस? काय लोक देईल तेवढं? जास्त वाढेल असं वाटतंय, असं तरुण पिढीचं म्हणणं आहे. सारखं सारखं तरुण पिढीचं म्हणणं असेल, तरुण पिढी मतं वाढवतील, तरुण पिढीच्या म्हणण्यानुसार मी पक्षांतर केलं असं सोपल साहेबांचं म्हणणं, वेगवेगळे मुद्दे आहेत ज्यावरती त्यांनी आत्ता भाष्य केलेलं आहे, मुलाखत आपण पाहताच आहे. कॅमेरा अयुब कागदी सह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर.